लक्ष्य। पूनम, आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित एक आदर्श मुलगी जिचा खून झाला। खरच अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। तिच्या वडिलांचा तिच्या प्रेमविवाहाला विरोध होता। तिचा प्रियकर रवी हा सुद्धा तिच्या खुनानंतर बेपत्ता आहे। आणखीन एक व्यक्ती, कॅन्टीनचा कॉन्ट्रॅक्टर ज्याच्या बरोबर सतत हिचे वाद व्हायचे, तो देखील फरार आहे। सध्या तरी संशयाची सुई या तिघांकडे फिरते। बाबा बाबा रिलॅक्स व्हा, तुम्ही नका काळजी करू। बाबा स्वतःला त्रास नका करून घेऊ। हे बघ, शीतला त्या लपवण्यात काही अर्थ नाही। पूनम गरोदर होती ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का नव्हती? हो मॅडम, ताई मला सगळं सांगायची, पण याबद्दल तिने मला काहीच सांगितलं नव्हतं। मॅडम देवाच्या पद सांगतो, यातलं मला काहीच माहित। बाबा काहीच माहित नाही। बाबा काय होतंय तुम्हाला? बाबा तुम्ही झोपा झोपा बाबा इथे। माझ्या ताईच्या जाण्याने माझे बाबा खूप खचून गेलेत। आधीच माझ्या ताईला गमावलंय मी, आता मला माझ्या बाबांना नाही गमवायचंय। प्लीज तुम्ही नंतर या चौकशी करायला। हे बघ, तू तुमच्या फॅमिली डॉक्टरना वगैरे फोन करून कन्सल्ट कर, काळजी घे बाबांची। इनकेस काही गरज लागली तर कळव, येते मी। हो टेक केअर। बाबा बाबा काय होतंय तुम्हाला? सर फेरी फुकट गेली। हे प्राणी खूप हुशार झालेत सर, म्हणजे रात्रीच्या आता बाहेर नाही पडत। हे हिंस्त प्राणी आहेत राजू, त्यांना बरोबर समजतं कधी बाहेर पडायचं आणि कधी लपून बसायचं। सर हा पूनमचा पीएम रिपोर्ट। सर एक धक्कादायक बातमी आहे, ही पूनम प्रेग्नंट होती, हा तिचा प्रेग्नन्सीचा रिपोर्ट। माहिती आहे मला। तुम्हाला कसं कळ? रिपोर्ट माझ्या हातात आहे। अरे बापरे, म्हणजे ही पूनम प्रेग्नंट असताना तिचा खून झालाय? शिवाय यार पीएम रिपोर्ट मध्ये लिहिलंय की पूनमचा मृत्यू हा एखाद्या तीक्ष्ण गोष्टीच्या आघाताने झाला। सर ही न्यूज ऐकून मला आता असं वाटतंय की हे जे मूल आहे ते तिच्या बॉयफ्रेंडला रवीला नको असेल, आणि ह्या गोष्टीला पूनमने विरोध केला म्हणून रवीनेच तिला मारलं असेल। तर शक्यता आहे। कॅन्टीनचा मालक सुद्धा गायब आहे। एक काम करा, रवी आणि कॅन्टीन मालक या दोघांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन ट्रेस होतं का ते बघा, तिथूनच आपल्याला पुढचे धागे जरूर सापडतात।